370 रद्द केलं महागाई कमी होती आहे का? 370 रद्द केलं पेट्रोलचा भाव कमी झाला? 370 रद्द केलं डिझेलचा भाव कमी झाला? 370 रद्द केलं रेशनवर मिळणारी साखर मिळतीय का? 370 रद्द केलं तुमच्याला रोजगार मिळतोय का? मग हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की 370 रद्द केलं पण माझा लाईट बिल जो 1370 चा येतोय त्याच्याबद्दल काय? 370 ज्याच्यासाठी केला ते जम्मू काश्मीरचे होते, या महाराष्ट्राच्या कसब्याच्या रहिवाशांसाठी तुम्ही काय ठोस पुरावा आणणार का नाही? मी कधीही राजकारणामध्ये व्यक्तिगत टीका करत नाही, पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की 2017 मध्ये म्हटले होते की मी खाऊंगा ना खाने दूंगा, 2017 मध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही राजकारण करणार. मग मला आता आपल्या प्रतिस्पर्धा महापौर मुक्तताईंना विचारायचंय, एक साधा प्रश्न विचारायचंय. मला तर हिंमत, मी तर त्यांना ओपन चॅलेंज करतो की तुम्ही म्हणाल त्या जागी म्हणाल तो भाजपचा प्रवक्ता माझ्या समोर बसवा आणि भ्रष्टाचारावर तुमचे आमचे किस्से ओपन करावे. मी ते ओपन चॅलेंज या चौकातून तुम्हाला देतो आणि तुमच्यात जर हिंमत असेल, तर उद्या परवा म्हणा त्या वेळेला हा अरविंद शिंदे तुमच्या समोर बसून त्या प्रश्नाची मी फक्त प्रश्न मांडतो त्याला उत्तर द्या. मी तुम्हाला तो पहिला प्रश्न सांगतो, की महानगर